वकील असल्याचा बहाणा करून तसंच कर्ज देण्याचं आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या मुंबईतील महिलेला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली भक्ती सुर्वे असं त्या महिलेचं नाव असून न्यायालयानं तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या महिलेनं वकील असल्याचं बनावट ओळखपत्र तयार केलं असून तिचा जिल्हा न्यायालयातही वावर होता तिच्याकडून महत्वाची कागदपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत मुळची मुंबईतील कांदिवली पूर्व इथली भक्ती सुर्वे ही काही दिवसांपासून कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या एका अपार्टमेंटमध्ये भाडे करू म्हणून राहत आहे आपण उच्च न्यायालयातील वकील असल्याचं सांगून तिनं कर्ज मिळवून देणाऱ्या संस्थेचा फलक अपार्टमेंट बाहेर लावला होता कर्ज प्रकरण करण्यासाठी तिनं काही तरुणांची नेमणूक केली होती कर्ज मंजुरीच्या नावाखाली खोटे धनादेश देऊन एक लाखासाठी वीस हजार याप्रमाणे कमिशन घेऊन ती पळून जाण्याच्या तयारीत होती तिनं कर्जाच्या आमिषानं अनेकांना गंडा घातल्याचा संशय तिनं नेमणूक केलेल्या तरुणांना आला त्यामुळे या तरुणांपैकी करवीर तालुक्यातील तेरसवाडी इथं राहणाऱ्या संदीप पाटीलनं भक्ती सुर्वेच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार शनिवारी रात्री पोलिसांनी भक्ती सुर्वेला अटक केली तिचा जिल्हा न्यायालयातही वावर असल्याचं उघड झालंय तिच्याकडून वकील असल्याचं बनावट ओळखपत्र कोरे धनादेश आणि कर्जदारांच्या फोटोसह महत्त्वाची कागदपत्रं पोलिसांनी जप्त केली आहेत न्यायालयानं तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे